सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष मोदी दुष्काळाचा भाग. अध्यक्ष मोदी मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळाचं चक्र हे चालू असत. या मागच्या वर्षी सुद्धा अध्यक्ष मोदी दुष्काळच होता आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की जालना जिल्हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. 8 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली, तिथे अतिवृष्टी झाली त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा मदत देणं अपेक्षित होतं, त्या पद्धतीची परिस्थिती जाहीर केली. पण अध्यक्ष मोदी त्या अनुदानाचा अजिबात पत्ता नाही. आज जर आपण अध्यक्ष मोदी अनुदानाचा परिस्थिती जर लक्षात घेतली तर 2022-23 ची गोष्ट करतोय अध्यक्ष मोदी. आपण 24 मध्ये 2 वर्ष झाले दुष्काळ जाहीर करून, परंतु अद्यापही 2 वर्षात पैसे या सरकारने दिलेले नाही. म्हणजे दुष्काळाचे पैसे न दिल्याचे परिणाम आपण जर लक्षात घेतले तर अध्यक्ष मोदी सरकार शेतकरी